ಕವರದಾ ಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ಮೌಲಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ರೂಪ ಪಹಾತ ಲೋಚನೆ ಸುಖ ಝಾಲೆ ಓ ಸಾಜನಿ ತ್ವಹಾ ವಿಠಲ ಬರವಾ ತ್ವಹಾ ಮಾಧವ ಬರವಾ ಬಹುತ ಸುಕೃತಾಚೀ ಜೋಡೀ ಮನೋನಿ ವಿಠ್ಠಲೀ ಅವಡೀ ತ್ವಹಾ ವಿಠ್ಠಲ ಬರವಾ ತ್ವಹಾ ಮಾಧವ ಬರವಾ ಸರ್ವ ಸುಖಾಚೆ ಆಗರ್ ಬಾಪ ರಖುಮಾದೇವಿವರ್ ತ್ವಹಾ ವಿಠ್ಠಲ ಬರವಾ ತ್ವಹಾ ಮಾಧವ ಬರವಾ. ಶ್ರೀಮಂತ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನರಾಜ ಮೌಲಿ ಯಾ ಅಭಂಗಾಮಧೆ ಭಗವದ್ದರ್ಶನಾವಿಷಯಿಚಿ ಮೀಮಾಂಸಾ ಕರ್ತಾ. ಥೋಡಸ ಕಮ್ಮಿ ಕರಾವಸ್. ಪರಂಪೂಜನೀಯ ಪ್ರಾತಸ್ಮರಣೀಯ ವೈಕುಂಠವಾಸಿ ಮೋಠೆ ಬಾಬಾ, ಯಂಚಾ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣ ನಿಮಿತ್ತ ಸುರು ಝಾಲೆಲಾ ಹಾ ಉತ್ಸವ. ಯಾ ಉತ್ಸವಾಚೀ ಪ್ರವಚನ ರೂಪೀ ಹಿ ಪಹಿಲಿ ಅಶಾ ಪ್ರಕಾರಚಿ ಸೇವಾ ಪಹಿಲೋ ಪುಷ್ಪ ಆಹೆ. ಸಂಯೋಜಕಾನಿ ಯಾ ವರ್ಷಿ ಪ್ರವಚನಾಕರ್ತಾ ಮಂಗಲಾಚರಣ ಪ್ರಥಮ ಮಂಗಲಾಚರಣ ಹಾ ವಿಷಯ ಇದಿಲ್ಲ. ಇಕಡೆ ವರ ಬಸ್ ನ ಬಾಬ ಈತ ಬ ಹಾಂ ಚಲ. ಆಣಿ ತ್ಯಾಂಚಯ ಅಜ್ಞೆಲ ಅನುಸರುಣ ಚಿಂತನಾ ಕರ್ತಾ ಆಪಲಿ ಜಿ ಪಹಿಲಿ ಮಾಲಿಕಾ ಆಪಣ ಮ್ಹಣತೋ त्यातला हा पहिला अभंग आहे. तसा हा अभंग कीर्तनामध्ये पहिल्यांदा म्हटला जातो, भजन असलं तरी पहिल्यांदा म्हटला जातो. जे कुठल्याही भजनाचा अर्थात टाळ दिंडी मृदंग या वाद्यासहित ज्या वेळेला साधना केली जाते, मग ते सकाळचा काकडा असेल, नंतरचं भजन असेल, कीर्तन असेल, तर आवर्जून हा अभंग घेतला जातो. का हा अभंग ज्याच्यामध्ये आधी आहे असे 9-10 अभंग आहेत त्याला मंगलाचरण अशा प्रकारचं पूर्वीच्या आचार्यांनी नाव दिलेलं आहे. का काय याला मंगलाचरण म्हटलं असेल? मंगला या शब्दाविषयी बोलण्याचं कारण हे आहे की प्रवचनाचा विषय जो लिहिला आहे तो रूपपादलोचनी या अभंगावर चिंतन नाही सांगितलेलं. मंगलाचरण पहिलं अर्थात त्यातील जे अभंग आहेत त्यावर चिंतन करायचं आहे. तेव्हा हे जे अभंग आहेत पहिले दुसरं, तर या अभंगाला मंगलाचरण असं का नाव दिलं असेल? मंगल म्हणजे नेमकं काय? असं काय या अभंगामध्ये की ज्याच्यामुळं या अभंगाच्या मालिकेला समुदायाला ग्रुपला? तर याचं उत्तर हे की हे अभंग पहिल्यांदा म्हटले जातात आणि पहिल्यांदा मंगल केलं जातं म्हणून मंगलाचरण म्हणत असतील. मंगलाचरण होतंय म्हणून हे अभंग म्हटले जातात की हे अभंग म्हटले जातात म्हणून याला मंगलाचे अभंग म्हटलं जातं?
तर असं नाही आहे. हे अभंग विशेष रूपाने प्राधान्य रूपाने मंगलस्वरूप आहेत, म्हणून त्या अभंगाच्या मालिकेला म्हणण्याला मंगलाचरण अशा प्रकारचं म्हटलं जातं. पण मग मंगल म्हणजे काय आहे आणि हे अभंग मंगलस्वरूप कसे आहेत, मंगलाचरण असं नाव याला का दिलेलं आहे? मंगल शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे शुभ, मंगल शब्दाचा अर्थ आहे कल्याण, मंगल शब्दाचा अर्थ आहे हित, मंगल शब्दाचा अर्थ आहे गोमट, मंगल शब्दाचा अर्थ आहे चांगलं. वैदिक संस्कृतीमध्ये मानवाकरता ज्या ज्या कर्माचं विधान केलं गेलेलं आहे तर त्या कर्माचा प्रारंभ कशाही स्वरूपात असला तरी त्या कर्माचा शेवट, त्या कर्माचं साध्य हे त्याच्या कल्याणामध्ये आहे. आणि म्हणून कल्याणापर्यंत घेऊन जाणारं हे साधन आहे, म्हणून या साधनाला मंगल असं म्हटलेलं आहे. तर मंगलाचं स्वरूप तरी काय आहे, हिताचं स्वरूप काय आहे? तर मंगलाचं मूळ स्वरूप अशा प्रकारचं आहे, दुःखरहित, भेदरहित, दोषरहित, आनंदाची प्राप्ती म्हणण्यापेक्षा आनंद रूपता, आनंदाभाव, जीव स्वरूपाने नित्यानंद स्वरूप होणं म्हणजे मंगल होणे, म्हणजे त्याचं हित होणे, म्हणजे त्याचं कल्याण होणं आहे. बाबांनी आज सकाळी हित शब्दाचं चिंतन करत असताना या विषयाला थोडासा हात घातला होता. आपल्या हिताचे नव्हती सायास, ग्रह दारा आस धन वित्त. तर ग्रह दारा आस धन वित्त यांच्या करता प्रयत्न करणं म्हणजे हिताकरता प्रयत्न करणं असं होत नाही असं तुकोबारीने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ते तसं का होत नाही याचं चिंतन दुपारी झालेलं आहे. तेव्हा त्याचं कारण आहे की यांच्या प्राप्तीमध्ये दुःखाची निवृत्ती होत नाही आणि नित्य सुखाची प्राप्ती होत नाही, म्हणून ते हित नाही मंगल नाही. पण मग का ते लग्नाला का बरं मंगल म्हणतात? कारण प्रत्येक अष्टके म्हणत असताना शुभ मंगल सावधान अशा प्रकारचं ध्रुवपद म्हटलं जातं. मंगल कार्य म्हणतात लग्नाच्या कार्याला मंगल कार्य म्हणतात. ज्या ठिकाणी लग्न लागतात त्या ठिकाणाला सुद्धा मंगल कार्यालय अशा प्रकारचं नाव असतं. या विवाहाच्या संबंधाने जे जे घटक आहेत त्याला मंगल अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे ते का? तर त्याचंही कारण हेच आहे की आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये ऋषी मुनींनी विवाहाची जी कल्पना समाजासमोर ठेवलेली आहे ते विवाह म्हणजे विषय भोगण्याचं साधन म्हणून नाही,
भगवत प्राप्तीचं साधन म्हणून आहे. आणि म्हणून प्रत्येक अष्टक म्हणत असताना सावध केलं जातं ज्याचं लग्न होत असतं त्याला, की हे मंगलाच्या प्राप्तीचं साधन आहे, त्या दृष्टीनं तू वाटचाल कर, सावधान. गृहस्थाश्रम हा भगवत प्राप्तीची मोक्षाच्या प्राप्तीचं साधन आहे म्हणून त्याला मंगल अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. तेव्हा हे जे अभंग आहेत, या अभंगाला का मंगलाचरण म्हणतात त्याचंही उत्तर मिळालेलं आहे. मंगलाचरण शब्दाचा अर्थ आहे कल्याणाच्या प्राप्तीकरता केलेलं आचरण, म्हणजे मंगलाचरण. आणि या अभंगाचा जर आपण उच्चार केला, या अभंगाचा जर आपण विचार केला, या अभंगाचा जर आचार केला, तर निश्चित आपलं मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या अभंगाचं नाव मंगलाचरण अशा प्रकारचं ठेवलं असावं अशी आपल्याला कल्पना करायला काही अडचण नाही. तेव्हा असे जे अभंग आहे त्यातलं पहिलं जे मंगलाचरण आहे त्यामधला हा पहिला अभंग आहे. रूप पाहता लोचणी ज्ञानोबऱ्यांचा अभंग आहे. आणि दर्शनाची मीमांसा करणारा हा अभंग आहे. हा अभंग तर मंगल स्वरूप आहेच आहे, प्रश्नच नाहीये. या अभंगामध्ये भगवंताचं वर्णन केलं असल्यामुळं वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. वस्तुनिर्देश मंगलाचे तीन प्रकार शास्त्रात सांगितलेले. वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. त्यामध्ये वस्तुनिर्देश रूप मंगल हे श्रेष्ठ आहे जर त्या तीन मंगलात तरतम भाव करायचे असतील तर, कारण ते परंपरेनं या मंगलाशी संबद्ध होणारे आहेत आणि हे साक्षात मंगल स्वरूप आहे. वस्तू म्हणजे परमात्मा देव, त्या देवाचे दोन रूप आहेत, एक सगुण स्वरूप आहे दुसरं निर्गुण स्वरूप आहे. त्या सगुण स्वरूपाचं वा निर्गुण स्वरूपाचं वर्णन करणं याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. ज्ञानोबरिणी या अभंगामध्ये भगवंताच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपाचं ध्वनित रूपाने वर्णन केलं असल्यामुळं वस्तुनिर्देश रूप मंगल साधलं गेलेलं आहे. आणि या अभंगाचा नुसता उच्चार केला तरी वस्तुनिर्देश रूप मंगल होतं. विचार केला आणि विचार करणारा जर अधिकारी असेल तर त्याला साक्षात मांगल्याची प्राप्ती होत असल्यामुळं त्या दृष्टीने हे हा अभंग मंगल स्वरूप आहे. तेव्हा या अभंगात तुको ज्ञानोबर आहे दर्शनाचे कमी करायचं, दर्शनाविषयीची मीमांसा करतायत. अभंगाचा आकार असा आहे की रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी. ज्ञानोबर आहे कोणाबरोबर तरी संवाद करतायत. आपल्याला आलेला अनुभव कोणाजवळ तरी व्यक्त करतायत, सांगतायत, असं वरून वरून दिसतंय या अभंगाचं. की हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. ज्ञानोबरेंचे असे बरेच अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये अनुभवाचं कथन केलेलं आहे आणि ज्यांच्या जवळ अनुभवाचं कथन केलेलं आहे
त्यांच्याकरता साजनी अशा प्रकारचं संबोधन वापरलेलं आहे. योगी या दुर्लभ तोम्या देखिला साजनी. ही साजनी कोण आहे? ज्ञानोबाराय आपल्याला आलेला अनुभव जिच्याबरोबर, कारण साजणी म्हणजे हे सखी मैत्रिणीला अशा प्रकारचं साजणी म्हटलं जातं. ज्ञानोबारायांची मैत्रीण कोण? कोणाबरोबर ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये संवाद केलेला असेल अशा प्रकारची शंका येण्याची निश्चित या ठिकाणी शक्यता आहे. कारण एकतर ज्ञानोबाराय आणि मैत्रीण हा व्याघातच तसा, पण ज्ञानोबाऱ्यांचाच अभंग आहे आणि एक नाही अनेक अभंग आहेत, त्यामुळे त्याची संगती तर आपल्याला लावावी लागेल. तर त्याचं उत्तर असं आहे की ज्ञानोबाऱ्यांनी साजनी कोणाला म्हटलं असेल पूर्वीच्या आचार्यांनी काही नाही, बुद्धीला उद्देशून ज्ञानोबाऱ्यांनी साजनी अशा प्रकारचा शब्द लिहिलेला आहे असंही लिहिलेलं आहे. किंवा त्यापेक्षा आपल्याला असंही म्हणता येईल की हे जे अभंग आहेत ज्ञानोबाऱ्यांचे, तर हे अभंग भाव अवस्थेमध्ये त्यांच्या मुखातून प्रगट झालेले असावेत. साधना करत असताना, त्यातले त्यात भक्तीची साधना करत असताना भक्ताला अतिउच्च अशा प्रकारच्या साधनेत प्रवेश केल्यानंतर गोपी भाव प्राप्त होतो. गोपी अवस्था प्राप्त होते. गोपी ही स्थिती, गोपी हे व्यक्तीचं नाव नसून गोपी हे स्थितीचं नाव आहे, गोपी हे अवस्थेचं नाव आहे. गोपी हे भक्ती करत असलेल्या साधकाला वाटेत लागणारा एक पडाव, ठिकाण, त्या भूमिकेचं नाव आहे. पूजनीय वैकुंठवासी डोंगरेजी महाराज यांनी गोपी शब्दाचा अर्थ करत असताना असं म्हटलेलं आहे, गोभीही इंद्रियैही भक्तिरसं पिबती सा गोपी. जी इंद्रियाच्या द्वारा भक्तीचा रस प्राशन करते. रस शब्दाचा अर्थ आहे आनंद. आणि पिणं शब्दाचा अर्थ आहे सेवन करणं. इंद्रियाच्या द्वारा भक्तीचा आनंद, महाराज ही फार मोठी अवस्था आहे. भक्ती करणारे जगामध्ये कमी आहेत असं नाही. आपण सगळेच कमी अधिक जशी ज्याची योग्यता असेल त्याप्रमाणे भक्ती करतो. भक्तीचे 9 प्रकार आहेत भागवतामध्ये सांगितलेले. कुणी स्मरणाची भक्ती करत असेल, कुणी कीर्तनाची भक्ती करत असेल, कुणी श्रवणाची भक्ती करत असेल, कुणी पूजनाची भक्ती करत असेल, कुणी वंदनाची भक्ती करत असेल, कुणी सख्य भक्ती करत असेल, कुणी आत्मनिवेदनाची भक्ती, अशा प्रकारचे जसं ज्याला शक्य आहे त्याप्रमाणे भक्ती क्षेत्रामध्ये वावरणारी मंडळी ही सगळी भक्ती करत असतात. भक्ती करतो आपण. भक्ती शब्दाचा अर्थ जे ठराविक क्रिया आहेत त्या क्रिया करतो. खरं तर संतांनी सुद्धा भक्तीमध्ये क्रियेला प्राधान्य नाही दिलेलं, पण प्रारंभ तर क्रियेपासूनच भक्तीचा करावा लागतो. भक्ती ही भावात्मक आहे. भक्तीमध्ये भाव श्रेष्ठ आहे, भक्तीमध्ये क्रिया श्रेष्ठ नाही. कारण परमात्मा हा क्रियेचा भुकेला नाही, तो भावाचा भुकेला आहे. गिरीधर लाल तो
भाव का भूका, तो भावाचा भूकेला आहे. आणि म्हणून भक्ती करणाऱ्यांनी क्रियेपेक्षा आपल्या भावाकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याला भगवंताशी संबंध व्हावा, भगवंतानी आपल्या भक्तीची दखल घ्यावी, नोंद करावी असं वाटत असेल तर आपला भाव शुद्ध असला पाहिजे. आपली आपल्याकडून होणारी कोणतीही क्रिया, मग ती शारीरिक असेल, वाचिक असेल वा मानसिक असेल, क्रियेचे हे तीन प्रकार आहेत. तर ती क्रिया करत असताना जो भाव आहे, भाव शब्दाचा अर्थ विचार, हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि परमात्मा हा विचाराकडे पाहतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा आहे, भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. कृतीला भक्तीत प्राधान्य, कृती असलीच पाहिजे, कृतीपेक्षाही प्राधान्य भावाला आहे. भावाला आपण नेहमी ऐकतो, सज्जन कसा आहे या भक्ताचं चरित्र. सज्जन कसाई हे कसाई कुलामध्ये जन्माला आलेले, काय कुठला कुठल्या दोषामुळं त्या कुलात जन्म झाला कोण जाणे. आणि मग त्यांचा पारंपरिक धंदा हा मांस विक्रीचा, सतत भगवत चिंतन करायचे. पण कृती कशाचे, मांस विक्रीचे, दुकानावर बसायचे आणि आलेले गिराईक तिथं त्याला ते विकायचे. आणि मनामध्ये भगवत चिंतन करायचे, कधी कधी चिंतनामध्ये भावेवर होऊन जायचे. मग गिरायकाने किती पैसे दिलेले आहेत तेही मोजायचे नाही, आले पैसे की गल्ल्यात टाकायचे आणि तो म्हणेल तेवढा माल त्याला द्यायचे. मग दुकानदार असा असल्यानंतर फायदा घेणार नाही असं कोणी गिरायक आहे का, माळकरी काही असं फायदा घेत नाही असं वाटतं का तुम्हाला. घेऊ नये हा भाग वेगळा, पण माळ गळ्यात घातली म्हणजे लगेच सगळंच आपली तयारी झालेली असते असं काही नाही ना. माळकरी तर लय गैरफायदा घेतात लोकांच्या भावनेचा. चला तर मग अर्ध्या किलोचे पैसे द्यायचे, द्या एक किलो, ठीक आहे, पैसे मोजतच नव्हते ते, कारण चित्त भगवंताकडे आकृष्ट झालेलं होतं. मग काय करायचं, भगवंतांनी मला ते पारडे पूर्वीचे एवढे काही खास पारडे नव्हते, काही आबंड ठेवायचं, सारखे पारडे करायचे, म्हणून एक दगड ठेवला होता आबंडाचा. अत ते दगड असा विचित्र होता, म्हणजे यांनी एक किलोचं बी माप टाकलं आणि गिरायकाने जर अर्ध्या किलोचे पैसे दिलेले असले ना, तो तो किलोचं माप असं आकर्षून घ्यायचा आणि बरोबर अर्धाच किलो माप जायचं. असं किती दिवसापासून होतं काय माहिती. एक बैरागी साधू, त्यातली त्यात ते उत्तर भारतामध्ये वृंदावन बैरागी पंथातले जे लोक आहे, आचरणाने फारच फारच अशा प्रकारचं कठीण आहे. ते शौचाला गेलं तर लगेच सचैल स्नान करते, ते दुसऱ्याच्या आसनावर नाही बसत. प्रवासात पायी प्रवास असला तरी ती घोंगडी त्यांच्या बरोबरच राहते, दुसऱ्याने केलेला स्वयंपाक खाणार नाही. अहो काही नाही, ब्राह्मणाचं घर आहे आणि त्यांच्याकडे कांदा लसूण चालतो आणि ब्राह्मणाचं घर आहे. ते बैरागी लोक नाही खात, ते बनवून हाताने बनवून खाणार, स्वतःच्याच घोंगडीवर झोपणार. म्हणजे आचरणाच्या बाबतीत फारच कट्टर आहे ते. आता असं एक बैरागी त्या रस्त्याहून निघाला, ज्या रस्त्याला त्यांचं दुकान होतं, सहज सहज त्याचं लक्ष गेलं, वर पाटीकडे पाहिलंच नाही दुकान कशाचं ते, सहज लक्ष गेलं आणि त्या पारड्यामध्ये जे आबंड म्हणून याने टाकलेलं होतं तो शाळीग्राम होता.
शाळीग्रामी साक्षात भगवंताची मूर्ती मानलेली आहे. संगमरवरीची मूर्ती असेल, एखाद्याने सोन्याची मूर्ती जरी बनवली तरी प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यामध्ये देवत्व येतं, तोपर्यंत तो दगडच असतो, धातूच राहतो, त्याला प्राणप्रतिष्ठा करावी लागते. पण शाळीग्रामाला प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही, स्वयंभू देवत्व आहे त्याच्या ठिकाणी. तो शाळीग्रामच्या पारड्यामध्ये दिसला आणि मग त्यांनी पाहिलं दुकान आणि ती बाजूचा सगळा परिसर, ते माशान पिशान, इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं की ते दुकान पुढं वर चढले आणि सांगितलं, दुकानदार बाबा, त्या पारड्यातला तो जो शाळीग्राम आहे तो मला हवाय, त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय किंमत सांगायची ते तुम्ही सांगू शकता. त्यांनी सांगितलं, तुम्हाला लागतोय तर किमतीचा काय प्रश्न आहे, मी दुसरा दगड टाकेन, घेऊन जा बाबा. तो शाळीग्राम त्यांना दिलेला आहे. मग ते गंगेवर गेले, बोला हजार वेळेला ते वाळून त्याला घासू 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 अभिषेक केला, मधाचा अभिषेक, दुधाचा अभिषेक, दह्याचा अभिषेक, काय किती का वेळेला किती का वेळ अभिषेक करत होते. मग कुठं त्यांना बरं वाटलं, पूजा वगैरे षडोपचारी केली, फुलं वाहिली, नैवेद्य ठेवला, गंध लावला, सगळं ठेवलं आणि मग नैवेद्य दाखवून स्वतः जेवण केलं आणि थोडी विश्रांतीला पडले. पडले की भगवान स्वप्नात त्याच्या गेले आणि त्याने सांगितलं, ओय बायरा घ्या, तू मला माझ्या भक्तापासून वेगळं का केलंस, ओट पुन्हा मला तिथं नेऊन ठेव. ते दचकूनच उठले, पाहतात तर इथं आसपास कोणी नाही आहे, कोण आपल्याला असं म्हटलं, भ्रम झाला, पुन्हा झोपलेले आहेत, पुन्हा भगवान स्वप्नात गेले. मग नुसते नाही गेले महाराज, गदा घेऊनच गेले. तुला सांगितलं ना मी की मला, मी जिथं होतो तिथं नेऊन ठेव म्हणून, जर आता तू हे वेगात काम नाही केलं तर गदाच घालीन तुझ्या डोक्यात. घाबरले बाबा, पुन्हा तो तिथं नेऊन दिला. त्यांना सांगितलं, बाबा देवाला तू आवडतोस, तुझ्यापासून दूर जायला देव तयार नाही. नंतर मग त्यांनी तो धंदा सोडून दिला. पण मला सांगायचंय, कृतीला काही घेणं नाही, कृतीशी काही घेणं नाही देवाला. देवाविषयीचा भाव शुद्ध मिळण्याकरता शास्त्राप्रमाणे कृती करावी लागते, हा भाग वेगळा. पण देवभक्ताकडे पाहत असताना त्याची कृती काय आहे नाही पाहत महाराज. नाही, आम्ही भावाचे पाहुणे, भलते या तो कोणीही असो, भाव महत्वाचा आहे. तेव्हा भक्ती करणाऱ्याने भावाकडं लक्ष द्यायलाच पाहिजे. अभंग म्हणताना सुद्धा भावाकडं लक्ष असावं. आपल्याकडे काय होतं, स्वराकडं तालाकडं जास्त लक्ष राहतं, ते शब्दाकडे बी राहत नाही. काहींचं शब्दाकडे लक्ष राहतं, अर्थाकडे राहत नाही. काही आमच्यासारखे पोपटासारखे बोलणारे अर्थाकडं लक्ष राहतं, भावाकडं नाही राहत. आणि देवाला काही घेणं नाही, कुणी किती अभंग कसा सोडला आणि कसा मोडला. देवाला त्याच्याविषयीचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे याच्याशी घेणे. म्हणून तुकोबाराने कीर्तन कसं करावं ऐका, तुकोबाऱ्यांचं काय म्हणणं आहे. कीर्तनकारात नाथ महाराजांनी सांगितलेलं तो ते वेगळं. तर जया जैसा भाव, तुकोबारे म्हणतात ज्याला ज्या अभंगाविषयी जसा भाव व्यक्त करता येत असेल त्यांनी तसा करावा. तो शास्त्राला जुळतो की नाही काय, त्याचा भाव कसा आहे हा भाग महत्वाचा. जया जैसा भाव निरूपण करावा. इथे नाही ताल वितालया देवा, भाव. आणि मग असे हे जे भाव आहेत त्या भावामध्ये गोपी भाव. तर गोपी भाव या शब्दाचा अर्थ आहे ज्याची इंद्रिये भक्तीचा रस सेवन करतात. आमची कृती भक्तीची असते पण रस विषयाचा असतो.
कृती भक्तीची असते, रस विषयाचं आम्ही सेवन करतो तोपर्यंत हा भाव नाही प्राप्त झालेला. मग साधना करून हा भाव की रस असं सांगतात भागवतामध्ये, पूर्ण भागवतामध्ये राधा हे नाव नाही. आणि महाराज राधेशिवाय कृष्णाचं चरित्र कसं शक्य आहे? कृष्णाची जन्मभूमी, कृष्णाची लीलाभूमी वृंदावन, मथुरा, गोकुळ, त्या ठिकाणच्या आसपासचे आणखीन अशा प्रकारची जी क्षेत्र आहेत तिथं जर आपण गेलो तर कृष्ण नंतर आहे आणि राधा प्रथम आहे. आपल्याकडे विठोबा रुक्माई म्हणतात, म्हणजे अगोदर पांडुरंगाचं नाव आहे नंतर आईसाहेबाचं नाव आहे. तिथं तसं नाही आहे, तिथं राधे कृष्ण, नाही तर कृष्णाला सोडून नुसतं राधे राधे, कृष्ण कृष्ण कोणी नाही काही, कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही, राधा राधा राधे राधे म्हणतात सगळं. म्हणजे इतका हा भक्तिभाव राधेचा अतिउच्च असताना भगवंताची सगळी लीला राधेभोवती अशा प्रकारची पिंगा घालत असताना भागवतामध्ये ते नाव नाही का? नाही त्याच्याविषयी कोणी मोठ्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की शुकाचार्य राधेचे भक्त होते आणि एकदा राधा अशा प्रकारचा शब्द त्यांच्या कानावर पडला, वृत्तीचा आणि त्या शब्दाचा संबंध झाला की 6-6 महिने त्या आनंदात वृत्ती विरल्यानंतर देहावर येत नव्हते. आणि परीक्षितीकडे दिवस किती होते? 7 होते 7. 7 दिवसात परीक्षितीला मुक्त करायचे. आणि म्हणून जाणून बुजून शुकाचार्यांनी तो शब्द काय केलेला आहे? टाळलेला आहे. त्या रासक्रीडेचं वर्णन करत असताना बरोबरी जाया एकासे, भगवान गुप्त झाले त्यावेळेला भगवंताच्या बरोबर एक जण गेली म्हटलेलं आहे, राधा गेली असं नाही म्हटलेलं. सांगताना सगळे सांगतात की कोण गेले, राधेला भगवान बरोबर घेऊन गेले. पण तिथं भागवतामध्ये नामदेवरायांनी त्यांच्या अभंगामध्ये तो शब्द नाही उच्चारला, तर त्याचं कारण होतं. तुकोबाराय म्हणतात जिव्हे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. आमच्या जिभेवर 3 अक्षराचा नाम आहे आणि त्या नामाचा रस असा आहे की ज्याच्या पुढं अमृत सुद्धा काय आहे फिके. आता तुकोबाऱ्यांना दोन्हीचा अनुभव आलेला आहे म्हणून त्यांनी दोन्हीची तुलना करून अमृताला फिकं केलेलं आहे, आपण पाहिलेलंच नाही, कारण ते अमृत इथं नाहीच आहे, ते आहे स्वर्गाधिकामध्ये. आणि स्वर्गाला कोण गेलंय आणि कोण नाही, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात. आपण अजून जिवंत आहे मरावं नाही वाटत. तुकोबारे हे वैकुंठातच राहणारे असल्यामुळं वैकुंठ हे स्वर्गातच मोडलं जातं ना, त्यामुळं तिथं बहुतेक प्राशन करण्याकरता अमृतच असणार आहे. म्हणजे जंतुनाशक नष्ट केलेल्या बाटलीतलं पाणी नाही, अमृत. त्यामुळं तुकोबाऱ्यांना दोन्हीही अमृताचा अनुभव होता, त्या अमृताचाही होता आणि नामामृताचा. आणि मग नामामृतापुढं ते अतिशय फिक्क आहे असं तुकोबाराय वर्णन करतात, नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळे. तुकोबाराय भगवंताच्या नामाचा रस सेवन करतात. आम्ही नाम घेतो, घेत नाही का आपण नाम? घेतो, पण रस नाही सेवन करत. रस नामाचा नसतो, कथा करतो आम्ही, रस कथेचा नाही घेत. कथेला लोक किती आले, जे लोक आले त्याच्यात विशेष विशेष कोण कोण आलं, आमदार आला असेल, सोसायटीचा चेअरमन आला असेल,
आता खरं ह्या क्षेत्राच्या दृष्टीनं काय लायकी असते त्यांची? पण त्यांची काय नाही, आमची ती लायकी असते ना, त्यांचा प्रश्नच नाही ना, प्रश्न आमचा आहे ना. मग आम्ही त्याचा रस घेतो. कीर्तनामध्ये भजनामध्ये सुद्धा भगवत वर्णनाचा भगवत स्वरूपाचा आनंद आमची वृत्ती घेत नाही. विनोद असेल, गायन असेल, चांगल्या प्रकारचं वादन असेल, तर हा रस माणसं सेवन करतात. आणि तो कथेचा रस नसतोच, तो विषयाचाच रस आहे. ब्रह्मरस नाही तो. त्याच्याकरता आम्ही जरी प्रमाण देत असलो की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस, तर ब्रह्मरस सेवन करण्याच्या ह्या पायऱ्या आहेत. पण जोपर्यंत देह अहम आहे तोपर्यंत ब्रह्मरस नाही सेवन करत. ब्रह्मरस सेवन करण्याची लायकीच त्याला येते. ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली ठरवूनच गेल्यानंतर काय वासना निमाली, कुठला आलाय ब्रह्मरस आणि ढेकळाचा? सगळ्या विषय रसाला ब्रह्मरसाचे नावं दिले गेले. सात्विक असेल तो, पण रस विषयाचा आहे. विषयाचे तीन प्रकार आहे, तामस विषय, राजस विषय आणि सात्विक विषय. तर ज्या अवस्थेमध्ये भक्त साधक प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा भक्ती रसाचं पान करत असेल, म्हणून तुकोबारींनी आपल्या डोळ्याला केवळ भगवंताचं मुखावलोकन करा असं नाही म्हटलेलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, विठोबा भगवंताचं मुख पाहण्याचा आनंद घ्या. माणसं 24-24 काय 36-36 तास बारीला उभे राहतात, पांडुरंगाचं दर्शन करतात, किती निष्ठा असते. पण आनंद घरी आल्यावर नातवाला पाहिल्याचा असतो. रस भगवंताच्या दर्शनाचा नाही राहत, भगवंताच्या दर्शनाचा विधी. तिथलं एक मुख्य अशा प्रकारचं ते कर्म आहे, कर्तव्य आहे, आपण ते केलं पाहिजे. इथं आलो आणि देवाचं दर्शन नाही असंच काय? नाही नाही, देवाचं दर्शन झालं पाहिजे. झाला त्रास तर झाला त्रास, विश्वासाने करतो आपण, विधी म्हणून करतो. रस ज्या दिवशी आमचे डोळे भगवंताच्या दर्शनाचा आनंद सेवन करतील, भगवंताच्या दर्शनाचा आनंद वृत्तीला होईल, महाराज त्या दिवशी जगच पाहावं वाटणार नाही. ज्यांच्या वृत्तीला भगवंताला पाहण्याचा आनंद चाखायला मिळालेला आहे. तुझं पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. डोळ्याच्या द्वारे आनंद आहे. भगवंताची कथा असेल ती श्रवणाचा आनंद, ज्याचे कान घेतात. भगवंताची कथा श्रवणाचा आनंद. आज अलीकडे मला जो किती गर्दी असते, मोठा कार्यक्रम असला तर 25-25, 50-50 हजारापर्यंत कीर्तनाला श्रोते असतात. ते सगळं वैभव पाहिल्यानंतर माणसाला मनुष्य चक्रावून जातो. हे कलियुग आहे, हे कलियुग आहे. ज्या युगामध्ये भगवंताची कथा श्रवण करायला एवढा समाज एकत्र येतोय, किती कथेविषयी आवड आहे समाजाला, याला कलियुग म्हणावं का? मला नाही वाटत त्रेतायुगामध्ये नाही, कृतयुगामध्ये सुद्धा कथेला एवढा समाज जमत असेल जेवढा कलियुगामध्ये जमतो. ह्याला कलियुग कसं म्हणायचं? तर त्याचं उत्तर तेच आहे की कथेचा आनंद कमी असतो. कथेच्या द्वारा जे माध्यमातून विषय, त्या विषयाचा आनंदाकडे जास्त लक्ष असतं.
जालना जिल्ह्यामध्ये वैकुंठवासी खनपुरीकर महाराज म्हणून होऊन गेले, स्वामींचे शिष्यच होते ते, बऱ्याच लोकांनी त्यांचं कीर्तन वगैरे ऐकलेलं. तिकडं त्यांचं कीर्तन असलं का हे ट्रॅक्टर आणि गाड्या भली गर्दी राहायची. अभंगही खूप सुंदर सोडवत होते कारण स्वामींचं बरंच ऐकलं होतं त्यांनी. स्वामींचे अभंग सोडवण्याची पद्धत खासच आहे. तर ते लोक खूप जमायचे, तर त्यांचं थोडस प्रत्येकाचं व्यक्तिविशेष काही ना काही काही असतोच. तर ते मराठवाड्यातले पाटील होते, स्वतंत्र सैनिक होते आणि संप्रदायाविषयी निष्ठा फारच होती. मात्र अशी व्यक्ती नाही पुन्हा दुसरीकडे पाहण्यात आली. काय निष्ठा होती महाराज, बिना माळकऱ्याच्या घरचं ते कधीच पाणी पिले नाही, मग तो खासदार असला तरी. माळकरी असेल तर झोपडीमध्ये तिथं थांब, तिथं जेवण करायचे, पण कुठून बिना माळकऱ्याच्या बंगल्यात नाही गेले. निष्ठा निष्ठा त्या निष्ठेला काही तोडच नव्हती. पण मला सांगायचं ते शिव्या फार द्यायचे कीर्तनातून. त्यांचं वाक्य म्हणजे त्याला संपुटच शिवीचं लागायचं आणि त्यांना ती सवय लागली असल्यामुळे आपण काही शिव्या देतो असंही वाटत नव्हतं. पण हे लोक ऐकायचे महाराज. एके दिवशी त्यांना सांगितलं तुम्ही शिवी नाही द्यायची, बरं म्हटले त्यांनी शिवे लोक उठून चालले कीर्तनातून. म्हणजे मग ते कीर्तन ऐकायला लोक येते आहेत का शिव्या ऐकायला येते, हा प्रश्नच ना पुन्हा. तर ज्याच्या ज्याचे कान भगवत कथेचा आनंद लुटतात, ज्याची वाणी भगवंताच्या नामाचा आनंद लुटते, अशी सगळी इंद्रिय ही भगवत सेवेचा आनंद, सेवा करतात असं नाही, सेवेचा आनंद ही एक अवस्था आहे. आणि त्याला गोपी भाव अशा प्रकारचं म्हटलेलं आहे पूर्वीच्या आचार्यांनी. तर असा भाव प्राप्त झाल्यानंतर मग आपण गोकुळामध्ये आहोत, गोपाळ आहोत किंवा गोपीच्या रूपामध्ये आहोत. तर बहुतेक ज्ञानोबारांनी असे हे अभंग लिहिलेले आहे त्या काळामध्ये. ज्ञानोबाराय त्या अवस्थेमध्ये जाऊन आपण एक स्वतःला गोपी समजत होते आणि मग त्या गोपी एकीमेकीला आपल्याला परमार्थात आलेले अनुभव सांगायचे. एक एकीपाशी सांगतील भाव स्वय सुखाचे झाले अनुभव, एक एकीपाशी सांगतील भाव ऐशा गवळणी त्या अनुवाद करीती, किंवा ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, त्या गवळणी एकमेकीला भक्तीची साधना करत असताना आलेले अनुभव सांगायचे. तर अशी अवस्था, त्या अवस्थेतून ज्ञानोबारांनी हे अभंग केले असावे. ज्ञानोबारांना त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये हे जाणंच येत नव्हती. महाराज आपले गुलाबराव महाराज अमरावती चांदूर बाजारला त्यांची मोठी समाधी वगैरे आहे. ते गुलाबराव महाराजांचं असं सांगतात की ते स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या मानायचे. केस वगैरे ते बुक्का लावत नव्हते, कुंकू लावायचे, गळ्यात मंगळसूत्र होतं म्हणतात. आणि ज्ञानेश भगवान श्रीकृष्णाची स्वतःला पत्नी मानायचे. ज्ञानोबारांची कन्या आहे मी आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी. तर त्या भावामध्ये कधी कधी ते बाहेर बसायचे, बाहेर चार चार दिवस पुरुष असताना सुद्धा. तो भाव प्राप्त व्हायचा त्यांना, तो भाव आहे. तसं ज्ञानोबारांना हा गोपी भाव प्राप्त होत असावा आणि त्या स्थितीमध्ये ते स्वतःला गोपी मानत होते. आणि मग गोपी एक एक गोपी दुसऱ्या गोपी बरोबर अनुभव सांगायची. तसा अनुभव भगवंताच्या दर्शनाचा ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये आपली सखी असणारी दुसरी गोपी त्या गोपीजवळ व्यक्त केलेला आहे. हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. मी त्याला माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि सुख झाले. सुखी झाले असा नाही शब्द, सुख झाले. मला सुख झाले असाही त्याचा अर्थ होऊ शकतो,
किंवा मी सुख झाले अशाही प्रकारचा त्याचा अर्थ होऊ शकतो. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ज्ञानोबाराय म्हणतात की हे सखे, मी डोळ्यांनी त्याचं रूप पाहिलं गोकुळामध्ये. यशोदेला मुलगा झालेला आहे असं कळल्यानंतर सगळ्या गावामध्ये ही वाऱ्यासारखी बातमी पसरलेली होती. आणि त्या काळामध्ये त्या गोकुळामध्ये गोपी होऊन ज्या आलेल्या होत्या त्या सामान्य जीव नव्हत्या. अनेक ठिकाणी त्यांचं वर्णन आहे, एकतर अनेक ऋषी मुनी साधना करणारे तपस्वी ज्यांनी भगवंताकडे प्रेम सुखाची मागणी केलेली आहे त्या सगळ्यांना त्यावेळेला तिथं गोपीचा जन्म दिलेला होता. त्या जान वेद श्रुती, तर वेद श्रुती ज्या भगवंताच्या अनन्य भक्त होत्या, खूप साधना भक्तीची केलेली होती आणि प्रेम सुखाकरता भगवंताच्या संग सुखाकरता अत्यंत आसक्त होत्या, भगवंताकडे अशी प्रार्थना केलेल्या होत्या, त्या सर्वांना भगवंतांनी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता गोकुळामध्ये गोपींचा जन्म दिलेला होता. मग त्यामध्ये काही सासू होत्या, काही मुली होत्या, कन्या होत्या आणि काही सुना होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सतत. यशोदेला मुलगा झालेला आहे हे कळल्यानंतर ज्या सासवा होत्या स्वतंत्र होत्या, बराच वेळ होता कारण घरच्या सगळ्या कामाची जबाबदारी कोणावर टाकलेली होती, सुनावर टाकलेली होती आणि त्या मस्त रिटायर झालेल्या. मग त्यांनी गेल्या त्याला पाहण्याकरता. ज्या मुली होत्या त्याही जायच्या, सुना होत्या त्यांनाही जावं वाटायचं पण जाता येत नव्हतं कशी तरी परवानगी. मग त्यामुळं पहिल्याच दिवशी सगळ्यांनी त्याला काय पाहिलेलं होतं असं नाही. अशा किती काही होत्या की तो मोठा झाला गाई चारायला जाऊ लागला तरीही त्याला न पाहिलेल्या होत्या, पण पाहण्याची खूप इच्छा असल्यामुळं तिथं पाहायला जायच्या कारण अभंग सगळे तसे आहेत. तर अशी त्याच्या दर्शनाची लालसा असणारी, त्याचं दर्शन होण्याकरता साधना करणारी, कारण गोकुळातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी भगवंताच्या वास्तव स्वरूपाला परोक्षत्वाने तरी निश्चित रूपाने जाणलेलं होतं. नारद महर्षी सांगतात अन्यथा जर त्यांनी कृष्णाला ईश्वर आहे अशा स्वरूपाने जाणलं नसतं तर त्या पतित झाल्या असत्या, वेश्या मानल्या गेल्या असत्या, कारण त्या परपुरुषावर प्रेम करतायत. तर हा परमात्मा हा ईश्वर आहे, सर्वांतर्यामी आहे, जगाचा अधिष्ठान मूळ आहे, अशा प्रकारच्या त्याच्या वास्तव स्वरूपाला त्या जाणून त्यांच्या त्याच्यावर प्रेम करत होत्या. पण साक्षात दर्शन सगळ्यांना झालं होतंच असं नाही, सगुण रूपाचंही दर्शन होण्याकरता विशेष साधना करावी लागते. सगुण भगवंताच्या वास्तव स्वरूपाला पाहण्याकरता त्याची कृपा लागते. ज्या वेळेला तो स्वतः एखाद्याला आपलं स्वरूप दाखवण्याचा संकल्प करतो त्यावेळेला त्याचं स्वरूप दिसतं. अन्यथा आपणही पंढरपूरला जातो दर्शन करतो. ज्ञानोबाराही पंढरपूरला गेले आणि दर्शन केलं, ज्ञानोबाऱ्याला जसा दिसला तसा कुठं आपल्याला दिसतोय. आता मानतो श्रद्धेनं तो भाग वेगळा, मानण्याचा प्रश्न नाही आहे. ज्ञानोबाऱ्यांना तो कसा दिसला, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, आम्हाला तो पाहण्याकरता लाईट लागते तिथं. याचं दिव्य तेज कशाचं काय, लाईट गेली तर माणसं बॅटरी ह्याची मोबाईलची बॅटरी लावतील, तिथं जनरेटर चालू असतं त्याच्यामुळे तसा प्रसंग येत नाही. पण
दुसऱ्या प्रकाशाने आम्हाला त्याला पाहावं लागतं. आणि ज्ञानोबारायांना तो दिसला तर त्याच्या अंगाचं दिव्य तेज होतं. ते तेज कसं आहे अर्जुनाने वर्णन केलेलं आहे, दिविसूर्य सहस्रस्य भवेद्युग पदोत्थिता, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हसे, निढळी कोटी चंद्र प्रकाशे, करोडो चंद्र आकाशामध्ये एकाच वेळेला पूर्ण कलाने उदयाला आल्यानंतर सगळ्याचं मिळून जे तेज होईल तशा प्रकारचं तेज दिसते. मग आम्हाला नाही दिसत, याचा अर्थ आम्हाला तो दिसतच नाही, दिसलेलाच नाही, कसं काय दिसला नाही, परत आलो म्हणून. कारण तो दिसला असता तर आम्ही परतच आलो नसतो, कारण परतेची ना दृष्टी बैसली आहे ठाई, तेव्हा तो सगळ्याला नाही दर्शन देत. नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत, भगवान सांगतात मी सगळ्याकरता प्रगट नाही होत, बाकीच्या करता मी योग मायेनं स्वतःला झाकतो. आपल्याला मूर्ती अशा प्रकारची दिसते, आपण त्याला पांडुरंग मानतो, आहेही तो पांडुरंग, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही, पण किती थकलं तरी विचारित नाही, भाऊ कसं काय नाश्ता फिष्टा झाला आहे का, जेवण झालं का, काही विचारत नाही महाराज. किती मागण्या करत असतो आपण, देवा असं झालं, देवा तसं झालं, देवा तसं झालो. आपल्याकरता पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी अशा प्रकारचा दिसतो. तर त्याला वाटलं पाहिजे की याला दर्शन दिलं द्यायचं. तुका म्हणे जरी दाविसी आपणा तरी नारायणा कळोयेसी, जरी आपणा दाविसी, देवा तू जर स्वतःला दाखवायचं ठरवलं. काय त्या गोकुळातल्या स्त्रियांचं का सगळे गवळणीचं वर्णन करत असतील, गवळणीवर अभंग. महाराज तुकाराम महाराजांसारख्याने गवळणीचं वर्णन करावं. तुकोबारे म्हणतात धन्य बाया आयशा नारी, एक चरण नाही महाराज कीर्तनकाराचं वर्णन करणारा. किती विचारे सगळे सगळ्या महाराष्ट्राला हलवू लागलेले आहेत, एका अभंगात नाही वर्णन. आणि धन्य बाया आयशा नारी घरी दारी नांदती, का वर्णन करत असतील. स्त्रियाचा तो संग नको नारायणा, कष्टाया पाशाना मृत्यिकेचे, असं म्हणणारे तुकोबार आहे. धन्य बाया का म्हणतात त्याचं कारणच आहे, कारण महाराज त्या गोकुळातल्या स्त्रिया काही देवाचं दर्शन व्हावं म्हणून नव्हत्या जात त्याच्याकडं, यशदेचा पोरगा म्हणून त्यांना तो दर्शन देऊन आकर्षित करत होता. आपलं वास्तव स्वरूप दाखवायचं, त्यांनी तक्रारी करायच्या की यानं आमचं चित्त काय केलं, हिरावलं, हरिने माझे हरले चित्त. आता हरिने चित्त हरलं म्हणजे कसं काय हरलं त्यानं चित्त त्याचं, त्याने रूपच तसं दाखवलं महाराज. त्या रूपाला चित्ताने पाहिल्यानंतर ते चित्त त्या रूपाला सोडायलाच तयार नाही. आणि मग आता प्रपंच करायचा, दुसरी कामं करायची, चित्त नसेल तर ते काय कामं व्यवस्थित होतात होय. दुकानात गेलेल्या माणसाचं चित्त जर बरोबर नसलं ना तर ते दुकान सोडून लांब जातं. गाव संपल्यावर मग त्याला वाटतं अरे आपल्याला तर दुकानात जायचं होतं. कुठलंही काम करण्याकरता चित्त लागतं. आणि त्या गोकुळातल्या गोपींचं सगळं बहुतेक गोपीचं चित्त याने काय केलं, चोरलं, म्हणजेच त्यांना आपलं रूप दाखवलं. पर आता आपले चित्त चोरायला काय हरकत आहे का, कारण आपल्या मागं कोणी नाही, पुढं कोणी नाही, आमची नाही चित्त हरण करत. आम्ही इथं आळंदीत बसून बसून सगळ्या मंत्रिमंडळाचा विचार चालू राहतो आमचा, अधंदेच नाही काही नाही, मग काय करत. आणि त्या बिचारे संसारातल्या, त्यांना बायका मुलं, त्यांना नवरे पोर गाई म्हशी, आणि त्यांचे चित्त चोरले, त्यांचा सगळा खेळ खंडोबा केला. तेव्हा त्यांनी स्वतःचं रूप दाखवायला पाहिजे, तो त्याला वाटलं पाहिजे की आपलं रूप यांना दाखवावं, तशा प्रकारची आपली भक्ती झाली पाहिजे. तेव्हा ज्ञानोबाराय सांगतात की हे साजनी, मी त्याच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी मला त्याचं रूप दाखवलं, मी त्याला पाहिलं, रूप पाहता
लोचनी आणि मला सुख झालेलं आहे किंवा मी सुखरूप झाले असं सामान्य चिंतन पहिल्या चरणाचं आपण केलेलं आहे. उद्याही आपल्याला या चिंतनाची संधी आहे तेव्हा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी अशा प्रकारची अनुभूती ज्ञानोबाराय जे सांगतात तर त्याविषयी विशेष चिंतन, कारण रूप पाहता लोचनी म्हणतात. जर सुख झालं असेल तर ज्याच्या दर्शनाने सुख होतं त्याला रूप नाही, आणि ज्याला रूप आहे त्याच्या दर्शनाने सुख नाही, सुखाचा आभास होतो. तेव्हा रूप पाहता लोचनी सुख झाले हो या अनुभूतीचा नेमका कसा अर्थ घ्यावा याचं थोडंसं विशेष चिंतन आपण उद्याच्या प्रवचनात करू. आजची वेळ संपलेली आहे, यानंतर लगेच या ठिकाणी हरिपाठ होईल आणि हरिपाठ संपल्यानंतर ठीक 6 ते 8 आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण बन्सी महाराज यांची सेवा आहे, तेव्हा पुढचे कार्यक्रम असल्यामुळं आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.